महायुतीत वाद झाल्यास दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊ शकतात अशी विधानं करून अजित पवार गटानं नव्या चर्चा सुरू केल्या. मात्र खरोखर महायुतीत वाद झाल्यास अजित पवार काय निर्णय घेतील? स्वतंत्र लढतील, शरद पवारांसोबत जातील की मग तिसरी आघाडी करतील? पाहूया हा रिपोर्ट. गेल्या आठवडाभरामधल्या घडामोडी पाहिल्या तर अजित पवारांचा गट महायुतीवर दबाव बनवतोय की दबावा आडून नव्या मार्गासाठी चाचपणे आजमावून पाहतोय अशी शंका निर्माण होते. 3 दिवसांपूर्वी नेत्यांनी महायुतीमध्ये गडबड झाल्यास शरद पवारांसोबत जाण्याची केलेली विधानं असून काही होऊ शकतं, यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात. पवार साहेब आणि अजित दादा एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने ते एकत्र येणेही महत्वाचं आहे. मिटकरी आणि कोकाटेंनी थेट भाजपच्या मंत्र्यांवर ओढलेले ताशेरे असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने मला बोलायचं होतं पण अजूनही माझा कॉन्टॅक्ट झाला नाही. वेगवेगळ्या पक्षाचे जे मंत्री आहेत ते कोणाचंही काम नीट करत नाही. विखे पाटील साहेब अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पण कुठलाही संपर्क माझा साहेबांशी झाला नाही, याबाबत मी खेद व्यक्त करतोय. आणि मंत्र्यांचं काय चाललं हे त्यांनाच माहिती नाही. अजूनही सुधारावं मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी आणि लोकाभिमुख काम करावं, लोकाभिमुख कार्य करावं. किंवा मग निधीवरून भाजपच्या काही मंत्र्यांवर अजित पवारांचा उफाळून आलेला संताप असो. या सगळ्या गोष्टी 5 शक्यतांकडे बोट दाखवत आहेत. एक तर अजित पवारांचे काही नेते महायुतीमध्ये सत्तेत असूनही नाखुश आहेत का? लोकसभेला अवघ्या 4 जागा मिळाल्यानं विधानसभेमध्ये किती मिळणार यावरून साशंक आहेत का? लोकसभेसारखं विधानसभेत होऊ नये म्हणून अजित पवारांचा गट दबाव बनवतोय का? अजित पवारांच्या गटाने स्वतःहून सत्तेबाहेर पडण्याची कसरत सुरू केली आहे का? किंवा मग बाहेर पडण्यासाठीची परिस्थिती महायुतीच्याच संमतीनं निर्माण केली जाते का? यापैकी एकही शक्यता खरी ठरल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पुढे काय होणार? अजित पवारांची राष्ट्रवादी आगामी विधानसभा स्वबळावर लढवणार का? सत्तेविना अजित पवारांसोबत किती आमदारांचं पाठबळ राहील? जर परतीचा मार्ग स्वीकारला तर शरद पवारांकडे पुन्हा येणार का? शरद पवारांचा राष्ट्रवादीतून त्यासाठी होकार मिळेल का? कि मग तिसरी आघाडी उघडून अजितदादा महायुतीस पूरक असे उमेदवार देतील? याबाबत विविध तर्क मांडले जात आहेत. अजित पवार यांना स्वतंत्रपणे लढायला लावायचं, मग ते ज्यावेळी स्वतंत्रपणे लढतील त्यावेळी अन्य काही छोट्या 4-2 आता राजू शेट्टींचा पक्ष आणि शेतकरी आघाडी उभी राहते तिच्याबरोबर असतील, प्रकाश आंबेडकर असतील, असे काही छोटे मोठे पक्ष येऊन एक तिसरी आघाडी उभी करायला लावायची, जेणेकरून ही तिसरी आघाडी महाविकास आघाडीची मतं खाईल आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनांची युती असलेल्या या महायुतीला होईल असा काही प्रयत्न असू शकतो. सध्या वातावरण काय, राजकीय वातावरण काय आहे याची दान त्यांना चांगली असते, त्यामुळे ते पुन्हा अजितदादांना जवळ घेतात की नाही हा एक प्रश्न आहे. अशा परिस्थितीत अजितदादांकडे तिसऱ्या आघाडीशिवाय दुसरा पर्याय नसेल. निवडणुकीच्या अगदी तोंडावर अगदी 15-20 दिवस ह्या हालचाली होऊ शकतात, परंतु अजितदादा बाहेर पडले तर काय होईल हे आज शरद पवारही सांगू शकत नाही किंवा अजित पवारही सांगू शकत नाही. महायुतीमध्ये अजित पवार कायम राहिले तर फक्त जागांचा आकडाच नव्हे तर जागांचा मुद्दा सुद्धा पेचात आहे. कारण या घडीला अजित पवारांसोबत जे 41 आमदार आहेत त्यापैकी 20 आमदार 2019 मध्ये भाजप उमेदवारांना पराभूत करून विधानसभेत पोहोचले. 8 आमदारांनी सध्या शिंदे गटासोबत असलेल्यांना पराभूत केलंय. म्हणजे अजितदादांच्या 41 पैकी जवळपास 28 आमदारांचा मुकाबला आत्ताच्या महायुतीच्या विरोधामध्ये होता. खुद्द अजित पवारांसह त्यांचे 9 मंत्री भाजपसोबत सत्तेत आहेत. त्यापैकी 7 जणांचा गेल्यावेळी भाजपशी सामना झाला होता. परतीचे दोर तिकडे कापलेले आहेत, त्यामुळे शरद पवारांनी जर अजित पवारांना घेतलं सोबत तर शरद पवारांच्या विरुद्धसुद्धा जनमानस जातील. कारण मग लोकांना वाटेल की खरोखरच ही काका पुतण्याचं नाटक होतं. त्यांना हे माहीत आहे की आता तिकडे जाणं मुश्किल आहे, मग दादांकडे पर्याय काय? अशा लोकांसोबत मग एक पूर्ण एक फ्रंट खोलून भाजपाला मदत करण्यासाठी मतं खाण्याचं काम करणे. अजून ही शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृततेसंदर्भात आणि त्यांच्या चिन्हाच्या संदर्भातली जी लढाई आहे ती सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याचा निकाल लागल्यानंतरच या दोन्ही पक्षांच्या भवितव्यासंदर्भातलं काही निश्चितपणे अंदाज बांधता येईल.
अजित पवार यांच्यामुळे पराभव झाला त्यामुळे ते सोबत नकोत असा मानणारा भाजपत एक मोठा वर्ग आहे. दुसरीकडे फडणवीस अजित पवार यांच्या सोबतची युती म्हणजे एक तह आहे असं म्हणत त्यावर सावधपणे बोलतायत. आणि तिसरीकडे अजितदादांच्या आमदारांनी आता भाजपविरोधात उघडपणे बोलायला सुरुवात केली. त्यामुळे भविष्यात अजित पवार काय निर्णय घेतात, विधानसभेआधी महाराष्ट्रात पुन्हा नवा भूकंप घडतो का, आणि जर तरच्या या शक्यतांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं भविष्य काय असेल याचा फैसला विधानसभेच्या निकालावेळी लागेल. त्या राष्ट्रवादीसोबत आपण खूप संघर्ष केला, त्यामुळे अनेकांना असं वाटलं ज्यांच्याशी संघर्ष झाला आता त्यांच्याशी सलगी कशी करायची. पण ध्येय ज्यावेळी स्पष्ट असतं त्यावेळी त्या ध्येयाकडे जाताना कधी दोन पावलं पुढे टाकावी लागतात, कधी दोन पावलं मागे टाकावी लागतात, कधी तह करावा लागतो, कधी सलगी करावी लागते. फडणवीसांनी असं म्हणणं की अजित पवारांसोबत आमचा एक तह झाला होता, ह्या सगळ्या गोष्टी एकाच बाजूला इंडिकेट करतात किंवा इंगित करतात, ते म्हणजे दादा युतीतनं बाहेर, दादांना युतीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपामध्ये सगळीकडे हीच चर्चा आहे की दादा हे आपल्याला आता ओझं झालेलं आहे, दादा काहीही फायद्याचे नाहीत. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.